मागच्याच वर्षी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दोन गद्दारांनी, इकडच्या दोन टपोरी गद्दारांनी बंदूक काढली होती. किती लोकांनी पाहिलं ते सगळ्या टीव्हीवर? सगळ्यांनी पाहिलं, इकडच्या प्रेसवाल्यांनी पण पाहिलं असेल. सगळ्याचे कॅमेरे लागले, त्याच्यात पकडले गेले होते. बंदूक काढून काय घाणेडे शिव्या काय देत होते, आरडाओरडा काय करत होते, माझ्या नावाने काय शिव्या देत होते, सगळं हे कॅमेरे टिपलेलं आहे. रावते साहेब हेच नाही, ह्याच्यानंतर हे दोन टपोरी गुंड, जाऊ दे चिंदी चोर, गुंड पदवी फार मोठी आहे, हे गेले पोलीस स्टेशनमध्ये. आणि तिथेच थांबले नाहीत, पोलीस स्टेशनमध्ये देखील फायरिंग झालं. पोलिसांवर त्यांनी एक गोळीबार केलं, गोळी चालवली, त्याचा बॅलिस्टिक रिपोर्ट बनलेला आहे. बरं, हे सांगणार मला कोण? त्यांच्याच मिंदी गटातलं एक मला माणसाने, त्यांच्या मित्राने सांगितलं, जरा विषय घ्या विषय घ्या. आहे त्यांच्या त्यांच्यात पण चालू असतात हे, जाऊ दे, ती नावं घ्यायची नाहीत मला आता, कारण ते त्यांचंच एकमेकांचा गळा दाबून संपणार आहेत राजकीय. पण तुम्हाला गंमत सांगतो, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ज्यांचं पहिलं काम आहे या राज्याचं संरक्षण करणं, पोलिसांसाठी उभं राहणं, ज्यांनी पोलिसांवर गोळी चालवली ना, त्यांची अजून बंदूक जप्त नाही झाली, त्यांचं अजून लायसन्स जप्त नाही झालं आहे, त्यांच्यावर अजून कारवाई नाही झाली आर्म्स ॲक्टमध्ये, हे सगळं व्हायला पाहिजे. खरं जर आपलं सरकार आलं असतं, आणि आपलं सरकार असतं, आता येणार म्हणजे येणार, तुम्ही बघा ह्या वर्षी आपलं सरकार आल्यानंतर UAPA कायदा अतिरेक्यांसाठी जो वापरला जातो, ते ह्या टपोऱ्यांवर आपण वापरणार म्हणजे वापरणार. आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या माहीममध्ये तुम्ही गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक दाखवता, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर गोळीबार करता, समजता काय स्वतःला? अतिरेक्यांसारखंच तुम्हाला वागवलं जाणार आहे, आमचं सरकार येणार आहे आणि हे आपण करणार, हे तुम्हाला मी खात्री देतो आज मी तुम्हाला. पण आज दुर्दैव असं की जे हिंदुत्व म्हणून सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, हिंदुत्व नाही यांचं, खोकेबाजांचं सरकार आहे, ह्याच सरकारनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढणाऱ्याला सिद्धिविनायक न्यासाचं अध्यक्ष करून ठेवलेलं आहे. हे ह्यांचं हिंदुत्व आहे, मान्य आहे तुम्हाला? विघ्नहर्ता जे करणार आहे ते करणार आहे, आपला मार्ग मोकळा आहे. पण हे राज्य, हे जसं चाललेलं आहे ते बरोबर नाही, ते योग्य नाहीये. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.